नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या सूचनेसाठी मी तुम्हाला फोन केला होता. आज माझा मोबाईल जो आहे तो अक्षरशः लुटून नेलेला आहे. ही घटना घडली कांदिवली महिंद्र जे आहे एक्सप्रेस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला त्या फ्लायओव्हरवरती. खूप पाऊस होता, खूप ट्रॅफिक होती काल दरड कोसळल्यामुळे. आणि दोन माणसं आले आणि त्यांनी खूप विचित्र पद्धतीने माझी गाडी ठोकली. त्यांनी काच उघडला नाही, पण मात्र माझ्या ह्या साईडला च्या माणसांनी हे दार उघडलं माझं. आणि त्या क्षणी तो काहीतरी वगैरे असं करत होता. तेव्हा या क्षणी ह्या इकडनं एक माणूस आला माझ्या साईडने आणि त्यांनी माझी काच खूप जोरदार ठोकली. मी असं त्याच्याकडे बघितलं या साईडला, तर तेवढ्या वेळात त्यांनी माझा मोबाईल ह्या इकडच्या माणसांनी चोरून घेऊन गेलं. ठीक आहे, ही गोष्ट झाली. पण आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की तुम्ही आता सतर्क राहा. कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर तुम्हाला कोणी अशा पद्धतीचं जर झालं तर तुमची गाडी सेंट्रल लॉक सिस्टीम असेल तर ती पहिले लॉक करा, काच उघडू नका. तुम्हाला कोणी काय म्हणतात त्याला निर्दयी म्हटलं तरी चालते. दिवस वाईट आहेत, याच्यामध्ये बायका, मुलं, लहान मुलं, हे टोळी आणि तुमचा बाकी सांगण्याचं म्हणजे पीछे का काच खुला है, मागच्या टायरमधली हवा नाही आहे, समोरून तुमच्या गाडीत स्पार्क होते आहे, असे सगळे काही प्रकार ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील. पण उतरू नका गाडीच्या खाली. सेफ जाग्यावरती आल्यावरती फार फार तर काय होईल, गाडीचा एक टायर खराब होईल, एवढंच होईल, बाकी काही होणार नाही आहे. तर काळजी घ्या, कारण माझा स्वतःचा मोबाईल माझ्या मृतपणामुळे म्हणा किंवा ह्या टोळीमुळे म्हणा, मी त्यांनी अक्षरशः गाडीचं दार बीर उघडून तो माझ्यासमोरून लुटूनच नेलेला आहे. तशी मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे. सो पोलीसनी मदत करण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे. नो प्रॉब्लेम, पण तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.